स्पर्धे त्याचबरोबर सतीश भोईर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करेन आपण पुढे या. सतीशजी भोईर तमाशला होते सुरुवात. पहिला बॉल राहुल जी. यस यस जगदीश. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहुल जी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दोन विकेट घेतल्या, 17 धावा बनवल्या भावेश. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर गुणाजी गायकर यांच्या शुभासे भावेशला देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि कॅश प्राइज सुद्धा आहे सचिन ठाकूर यांच्याकडून भावेशसाठी 1000 रुपये. त्याचबरोबर समवेत माजी सरपंच लक्ष्मण शेठ पाटील हे सुद्धा उपस्थित आहे. सचिन ठाकूरला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सचिन ठाकूर याचकडून स्वप्नील म्हात्रे याच्यासाठी 1000 रुपये आणि रोहन साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर भावेश साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणखीन कैलाश शेठ मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर जनार्दन मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर वणेश मात्रे यांच्याकडून 500 रुपये. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष साहिल बालाराम पाटील यांच्याकडून 1000 रुपये. यस रोहन आणि अक्षय या मॅच सुद्धा सुरू झालाय. रोहन आणि अक्षय वेल प्लेट. तर आदर्श क्रिकेट संघ पडले संघ या ठिकाणी पहा मिळतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅश प्राइज स्वीकारत असताना अतिशय चांगला खेळ केला आणि सर्वात मोठ्या बाळाढ्य संघाला तर रोहन मात्रे याच्यासाठी सुद्धा 500 रुपये. कैलाश शेठ मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय याचे गार्गिल मोरे मोरिया यांच्याकडून स्वप्नील मात्रेला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि भावेश मात्रे. त्याचबरोबर अक्षय कुंभार यांच्यासाठी सुद्धा कैलाश शेठ मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. निर्णय काय तो अगोदर होऊ द्या. जगदीशजी जरा आपला पारितोषिक थांबा 2 मिनिटं. पुढची मॅच आपल्याला कव्हर करायची प्लीज. थर्ड अंपायर सुभाष पाटील सामना सुरू करा. नॉट आउट आहे, मॅच ऑन करा. जगदीशजी करा आपण सन्मान. ओके थँक यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर बघा एक पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्या संदीप पाटील नारायणचे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस आहे. तमाशला होते सुरुवात. ऑलरेडी सुरुवात झालेलीच आहे. आय थिंक 2 चेंडू देखील झालेला आहे. लॉकचिपचा प्रयत्न तकदीर मात्रेचा पाहायला मिळाला आपल्याला. चेंडू आणि बॅटचा संपर्क यावेळेस आपण बघतो अजिबात नाही येत असताना हा डॉट बॉल. या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ऑलरेडी 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. 12-13 नागाव जय 11, त्याच्यानंतर जय भुवनाथ मात्रे पडा आणि आता नुकताच आदर्श पडले. इथनं बघूया कुठला संघ येतो सुपर 4 मध्ये. त्यासाठी ही मॅच महत्वाची आहे आणि महत्वाची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये तेजस ठाकूर आहेत बॉलिंग मार्कवरती. तकदीर मात्रे आणि सतीश जाधव सलामीवीर फलंदाज. माऊली 11 वडोली सी. यावेळेचा फटका दावेत खेळले. टायमिंग बघावा लागेल. प्रॉपर टायमिंग झाला नाही. अप्रतिम झेल तिथे पकडलाय. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना माऊली 11 वडवली सी संघाला. करण अप्रतिम झेल पकडला. सुंदर डिन्स ब्रेक आता होणार नाहीये. दोन्हीही इनिंग मध्ये
इमर्जन्सी पाणी जर तुम्हाला लागलं तर आम्ही अंपायरकडे पाण्याची व्यवस्था करू. ड्रिंक्स वाले मैदान अशाने जाणार नाही, गोष्टीची आपण नोंद घ्यावी. स्पीडअप करायची आपल्याला मॅच. संघाची धावसंख्या एकूण दोन आकड्यावरती. तेजस ठाकूर बॉलिंग मार्क वरती आहेत. कैलासवासी गौतमजी जिब्रा पाटील यांच्या माध्यमांच्या आणखीच स्मरणार्थ पारितोषिक आहे. विकेटच्या हॅट्रिकला खास करून किटकाली संघाला रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस आहे. विकेटच्या हॅट्रिकला तेच किटकालीची बॉलिंग आहे. विकेटच्या हॅट्रिकला षटका देईल पुढचा चेंडू. अगोदरच खेळला बॅटर चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही येत असताना हा देखील डॉट बॉल. अरविंद पाटील आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मावली 11 वडवली सी संघ आपल्याला पाहायला मिळतो. ए देखील संघाचा भरपूर चांगला खेळला. बी संघाला अपयश आलं पहिल्याच मॅचमध्ये, ते पराभूत झाले. संघाची धावसंख्या 2-11. पुढचा चेंडू या वेळेचा फटका खेळत हवे. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. मिस टायमिंग शॉट डाऊन द बॉल. फिल्डर हितेश तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर परतावा लागेल. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का मावली 11 वडवली सी संघाला. बॅटर लगेच पाठवून द्या. थँक्यू डिझे. थँक्यू. ठाकूरचा ज्या अनुषंगांना बॉलिंग केली. बॅट ने एकच धाव आली होती. पहिली धाव आय थिंक 22 होती, म्हणजे एकच धाव त्यानं खर्च केली आहे. तेजेशनं 2 विकेट देखील घेतल्या. 2 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 2 खेळाडू बाद. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष पाटील आलेत. काही यंगस्टर खेळाडूंना मात्र संधी दिली आहे या मॅचमध्ये. खिडकाली तुम्हाला बॅटिंग करायची महेश. आम्ही अलाउन्समेंट करणार नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळायचंय. संघाची धावसंख्या 2. हर्ष पाटील शपथ झाले. विकेट महत्वाची आहे. डाऊन द बॉल. फिल्डर दोघ जण आहेत. जेल तिथं ड्रॉप झाली आहे. जेल तिथं ड्रॉप झालेली आहे आणि ही जेल कदाचित महागात पडेल. सतीश जाधवचा हा सोपासा जेल जर तुम्ही ड्रॉप कराल तर मग कदाचित या मॅचमध्ये सतीश बॅटिंग एन्जॉय करता येईल आपल्या सगळ्या ऑडियन्सला देखील. सतीश एक अप्रतिम खेळाडू आहे. ब्रावो. श्रोता टीमचा कॅप्टन देखील आहे. नवीन बॅटर इंटर झाला आहे. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. हर्ष पाटीलनं सुंदर सुरुवात केली षटकाची. बागपूरला जाऊन प्लेसमेंट चांगली आहे. तिथं फिल्डर देखील आहेत उपस्थित. दावीतनं एक सिंगल मिळते. एका दावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोअर कार्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत. यावेळच्या 4 धावा धावपळकावरती आहेत. तकदीरला नक्कीच अपयश आलं. तो देखील बाद झाला. अरविंद पाटील देखील बाद झाला. त्यांना एकही धाव बनवली नाही या मॅचमध्ये. आणि आता सध्या तरी आपण बघतो चांगली बॉलिंग होत असताना किडकाली संघाच्या मॅचमध्ये. हर्ष पाटील पुन्हा एकदा पुढचा बॉल. रिवर्स फटका प्रतिमा डीपमध्ये. फिल्डर भरपूर दूर आहे. चेंडू त्यांना बीट करून मॉडेलांच्या बाहेर. जेल सोडल्याच्या नंतर आता इथनं ब्रावो त्याचं उत्तर देत असताना चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. थँक यू डीजे. स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळाला. 8वा दिवस आजचा. पुन्हा शपथ झाले. फटकायामध्ये देखील चांगला आहे. झेलचं उत्तर सध्या तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधवच्या बॅटमधून हा दमदार दर्जेदार हा षटकार. या स्पर्धेमध्ये भरपूर आपल्याला उलटफेर पाहायला मिळाला. जे संघ
अपन सद्या तरी बघतो कल्याण डोंबिवली मध्ये भरपूर स्पर्धा पाहायला मिळतात. चांगले चांगले टीम सोनारपाडा असेल, त्याच्यामध्ये गावदी विखाडी असेल, वाकलेना असेल, वाडेघर असेल, ज्या नक्कीच प्रमुख दावेदार आपण त्यांना समजलेले या स्पर्धेमध्ये, या नक्कीच मोठमोठ्या टीम आता या स्पर्धेच्या बाहेर आहेत. पुन्हा त्या दिशेनं फिल्डर तिकडे उपस्थित नाहीत, रन चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर सुंदर बॅटिंग होती आहे, सुंदर बॅटिंग होती आहे. अजित दादा पवार शांच्या दिशेनं धावा चार. पवार साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादा ठेवलाय विजय दादा स्मृतीच्या शकमा. झेल सोडला होता आम्हाला अल्पेश सांगतायत, तेव्हा त्याचा आपण विषय केला तेव्हाचा फक्त दोनच धाव आय थिंक होत्या. दोन धावसंख्येवरती झेल सोडल्याच्यानंतर सध्या तरी खूप चांगल्या प्रकारची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. आता ती वेळ निघून गेली, आता त्या गोष्टीचा विचार करून जमणार नाही. सतीशला कसं बात करायचं या गोष्टीचा विचार करावा लागेल. सतीश ना सध्या तरी चांगली बॅटिंग करतो त्याला माहिती आहे, मला संधी मिळाली आहे आणि संधी एकदाच मिळत असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. षटकं संपले दोन, दोन ओव्हरचा खेळ संपला, दोन ओव्हरच्या क्रीज संघाची धावसंख्या 19. उद्याचा शेड्यूल जो आहे तो काही मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतोय. उद्याच्या बरोबर 6 मॅच असतील यामध्ये शंका नाही आहे. 2 सेमी रेग्युलरच्या आणि 40+ सेमी फायनल आहे, म्हणजे बरोबर 6 मॅचचा शेड्यूल उद्याचा आहे. शेड्यूल कसा असेल तुमच्यापर्यंत एका काही मिनिटांमध्ये तो शेड्यूल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या मेगा स्क्रीनवरती. तर बघा 40+ ज्या मॅचेस सेमीफायनलच्या होणार आहेत त्या 4 ओव्हरच्याच होतील, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची, कारण आम्ही अगोदरच अलाउन्समेंट नाही रेग्युलरच्या 5 ओव्हरच्या. महेश मॅडी बघा लगेचच विचारत आहेत, रेग्युलरची आपण एकही मॅच कमी षटकाशी खेळवली नाही आहे. 40+ देखील 5 ओव्हरच्या होत्या, मग त्या टायमाचे जे मॅनेजमेंट ते आम्हाला जमलेलं आहे म्हणून आपण तिथे षटकं कमी केली. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे, परतावा लागेल फायनली मैदानाच्या बाहेर. विकेट घेतली आहे, संधी याच्या अगोदर देखील आली होती तेव्हा संधी गमावली, मग आता पुन्हा एकदा तेजेश ठाकूरनं ही घेतली विकेट. मोठा धक्का लागत असताना माऊली 11 वडवली सी संघाला. चला बॅटर जरी गेलं आपण ना थोडंसं लवकर या प्लीज. जो तुम्हाला वेळ दिलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला तोच वेळ बॅटिंग देखील करणाऱ्या टीमला 30 सेकंद आपल्याकडे असतात, त्या वेळेत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. पुढचा येणारा बॅटर जो कोणी असेल आपण रेडी राहा, जेणेकरून आपल्याला आता वेळ थोडासा आपल्याकडे कमी ऑलरेडी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला सामना कम्प्लीट करायचा. नवीन बॅटर सागर पाटील सॅगी आलेत, बघूया इथनं कसा खेळ सध्या तरी खेळला जाईल. सतीशची विकेट मिळाली, तकदीरची विकेट मिळाली, अरविंद पाटीलची विकेट मिळाली आहे, विशाल पाटील खेळतोय आणि सागर पाटील नुकताच आला मैदानाच्या आतमध्ये आणि तेजेश ठाकूरनं घेतली आहे महत्वाची विकेट. संघाची धावसंख्या 19-19. पुढचा चेंडू शपथ झाला, बॅटर लाईन खराब आहे, चेंडू ऑपस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायर सेश्वरा व्हाईट बॉल आपल्यापर्यंत आला, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर कार्डवरती दाबा आपल्याला एकूण पाहायला मिळतात 20. तेजेशनं काय बॉलिंग केली आहे, त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि आता तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील विकेटनं त्याने केली आहे, ते देखील सतीशची विकेट खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट होती या मॅचमध्ये. पुढील चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस हा देखील चेंडू चांगला, रनआउटची संधी अपील आहे. पुन्हा एकदा बघूया अंपायरचा काय निर्णय, त्यांना चेक करायचा डाऊट आहे. रेफर केला डिसिजन, लेग बाय सेशन अंपायर झालाय, धाव तर घेतली आहे मात्र इथं कदाचित रनआउट आहे का नाही त्याच गोष्टी बघितल्या जातील अंपायरच्या माध्यमातून. नॉट आउट, नॉट आउटच बोललो मी. सुभाष पाटील काळजी करू नका आरामात, तो फलंदाज बाद नाहीयेत. संघाची एकूण धावसंख्या 21 आहे. बाकुडला जाऊन कट करतायत, फिल्डर आहे तिथे, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. चला बॅटर लगेचच पाठवून द्या, काय बॉलिंग केली आहे.
चौथी विकेट आई थिंक राइट। तेजसनं जबरदस्त बॉलिंग केली आहे, चारही विकेट घेतलेल्या आहेत, त्या चारही विकेट तेजसनं घेतलेल्या आहेत। तेजस ठाकूरना सुंदर बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट आता बॉलिंग पाहायला मिळते। सध्या तरी माऊली इलेव्हन वडवली सी संघ बाखुटला आहे मॅचमध्ये, भागीदारी बनवावी लागेल आणि भागीदारी जर झाली तर एक नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळेल। मेगा स्क्रीनमध्ये नक्कीच सूर्यास्त तुम्हाला पाहायला मिळेल, सुंदर टेलिकास्ट आणि हा सूर्यास्त होत असताना तुम्हाला पाहायला मिळाला टेलिव्हिजन सेटवरती। नवीन बॅटर विनीत जाधव आलेत, नवीन बॅटर बानुदासला कदाचित मागे ठेवलाय, रणनीती वेगळी पाहायला मिळते। बानुदासनं मॅच जिंकून दिली होती मांदरेच्या अगेन्स्ट पहिल्याच दिवसामध्ये, तो सामना 6-9 आय थिंक गरज होती आणि तो शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला ती मॅच पाहायला मिळाली होती। पुढचा चेंडू लेफ्टी बॅटर आहेत समोर, बॅक टू द बॉल, रन आउट मिळेल का, मिळेल का रन आउट, प्रयत्न अगोदर करणं गरजेचं होतं, अगोदर चेंडूपर्यंत गेले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला। तर हितेश तिकडे होते उभे, सांगतो हितेश मी हाय तिकडे मी हू ना, मग तर हितेश होते, कदाचित विश्वास त्याचा नसावा, डायरेक्ट हिट जास्त जोरात झाला असं, कदाचित अजून एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, मग तर हरकत नाही, त्याला माहिती आपण आतापर्यंत बॉलिंग चांगली केली आहे। 9वा सामना आपण इथं नक्कीच कव्हर करतोय, या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं फक्त आम्ही पहिल्या दिवसामध्ये मॅच आमच्या पेंडिंग राहिल्या, बाकी एकही दिवस असा नाही, आजचा 8वा दिवस आहे की तिथं एकही मॅच पेंडिंग राहिली नाही आहे, या स्पर्धेची ओळख आहे आणि या स्पर्धेची ही डिसिप्लिन मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रत्येकी दिवसामध्ये आम्ही 9 मॅच कव्हर केल्यात, काल 10 केल्या होत्या। येस सुभाषजी आपणच सर्वांनीच चांगलं योगदान दिलं, आमचे अंपास असतील, आमचे समालोचक मित्र असतील, आमचे डीजे मास्टर असतील, आमचे स्कोरर असतील, सर्व वेळेवरती येत होते, आमचे मॅनेजमेंट कमिटी, त्याच्यामध्ये आमचे बाळा असतील, प्रेम असतील, या स्पर्धेचे CEO निकी समित गायकर असतील, प्रशांत असतील, या सर्वांची मेहनत आहे, म्हणून तर आपण बघतो यशस्वी स्पर्धा। किशोर माते तुमचा नाव मी आवर्जून घेईल, थोडंसं ते नंतर घेणार होतो, मोठं नाव आहे म्हणून मागून तो नाव मी तिथे ॲड करणार होतो, किशोर माते यांचं हरकत नाही किशोर, या सर्वांचं चांगलं योगदान आहे स्पर्धेसाठी। खराब आहे चेंडू, खराब आहे चेंडू, फक्त दिशा दिले पाठवला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीलाइनच्या बाहेर, सिक्सर आलाय। एकूण 30 धावा धावपळकावरती आहेत, लेफ्टी बॅटर आता खेळण्यासाठी सज्ज, विनीत जाधव, करण पाटील ज्यांना प्रतिम झेल पकडला होता, जी पहिली विकेट मिळाली होती, सुंदर त्यांना झेल पकडला होता करणनं, भरपूर शाबास झाले बॅटर, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये, विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना संघ खिडकाली, चला मॅच बॉल रिटर्न आला आपण तो घ्या आणि लगेचच खेळायला सुरुवात करा। उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतोय, मॅनेजमेंट कमिटी थोड्याच वेळात तुम्हाला उद्याचे सामने जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेचच तो शेड्यूल आम्ही पोहोचू, किती वाजता उद्या सुरुवात होणार आहे। यावेळेस पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, त्याचं कारण चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे, रमेश म्हात्रे यांचा आपल्यापर्यंत देशावर व्हाईट बॉल्स यांचे अंपायर असतील, यांची देखील भरपूर मेहनत आहे स्पर्धेसाठी। सुभाष पाटील, रमेश म्हात्रे, जहीर खान, शशांक पाटील, प्रसाद शस्त्रबुद्धे, ऋषिकेश, आमचे अल्पेश गायकवाड जे ऑफिशियल अंपायर्सच्या माध्यमातून जर आपण बघितलं पण सध्या तरी
खूप चांगल्या प्रकारची ती स्कोरिंग करत असताना बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न शिंडो आणि बॅटचा संपर्क नाही, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पुन्हा वाईट बॉल, लाईन मात्र खराब आहे. सध्या तरी या षटकामध्ये बघतो आपण बॅटनं रन्स आल्या नाही आहेत, एक्स्ट्रा धावा येत आहेत. एक्स्ट्रा का ना होत, मग धावा येत आहेत ते महत्वाचं आहे. 32 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुढचा शेंडू, आताचा हा शेंडू सुंदर आहे. आता टप्पा चांगला आहे, लेन देखील चांगली. सागर काय ते त्याच्याशी बोलतोय. संघाची धावसंख्या 32 वरती आपल्याला पाहायला मिळते. षटक या वेळेस मार्गस्थ असताना चौथ करण पाटील. एक समोर आता मात्र फिल्डर तैनात केला, आय थिंक जयेश आहेत तिकडे, सागर ठाकूर आहेत. बघूया सागरला समोर क्लोज सिलिमिट ऑफ मध्ये आहेत. छपा झाले, खराब आहे चेंडू. रन चांगला मिळतील, पाठवला चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिक्सर शिवरा. चेंडू हाताळले तर तुम्हाला रिझल्ट टेस्ट पाहायला मिळेल. फटका चांगला होता विनीत जाधवच्या बॅट मधून सिक्सरच्या मदतीने संघाच्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धाव आहे. 38 चला किडकली बॅटिंग करायची तुम्हाला महेश. धावसंख्या 38 आहे. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. सिक्सर आल्याच्या नंतर लगेचच बघतो आपण हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. करण देखील खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग होते. 2 चेंडू त्याचे नक्कीच खराब आहे. त्याच्यानंतर सिक्सर देखील पाहायला मिळाला आणि आता पुन्हा एकदा विकेट टू विकेट तो बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतो. डॉट बॉल येत आहेत. संघाचे धावसंख्या 38 वरती आहे. पुढचा चेंडू पुन्हा शपा झाला. त्यावेळेचा फटका देखील सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर त्यांचा प्रयत्न चांगला, मात्र चेंडू त्यांना बीट करून चालला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा चार्ज. संघाचे धावसंख्या आपल्यापर्यंत स्कोरबोर्ड वरती 42. 42 धाव आहेत. धावा फलकावरती चांगली बॅटिंग करत असताना विनीतनं काही डॉट चेंडू खेळलेत, मध्ये त्याच्या बॅट मधून धावा येतात. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता, शॉट बनवला. हितेश भरपूर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचले. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. 2 धावा तिसरीचा प्रयत्न चालवला, रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट मिळेल का? मिळाली. रा काढत असताना असंच आपण म्हणू, कारण कुठल्या प्रकारचा विचार न करता डेअरी हिट केला. चला बॅटर आपण लगेच येतात. 2 धावा येतना मिळतील. षटक यावेळेस बघतो आपण कम्प्लीट. 4 ओव्हरचा केस संपलेला, 4 ओव्हरच्या अखेरीस पाणी ना. चला आपण अंपायरकडे पाणी पोहोचून द्या. दया पाटील नवीन बॅटर आलेत. संघाची 2 धावसंख्या बघतो आपण स्कोर कार्ड वरती 44 धावा. चला गाई करावी प्लीज. चला आपण लगेचच मॅच ऑन करू, वेळ न घेता. अंतिम ओव्हरला सुरुवात हुक करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा. यावेळेस बघतो आपण संपर्क नाहीये. शनिदासची स्टाईल बघा चेंडू यावेळेस ते फेकण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे चेंडू त्याने फेकला नाहीये. गमतीचा भाग आहे. थर्ड अंपायर हवाय. चला कोण आहे थर्ड अंपायर? बाळा. बाळा पोचा लवकर गाई. 0 मिनिटांमध्ये आपल्याला पोचायचंय. चला गाई करावी.
पोचलेत इकडे आमचे अंपायर, थर्ड अंपायर पोचलेत. उद्या अजून काय स्पेशल आहे बघूया, त्याचे अलॉसमेंट आम्ही करतोय थोड्याच वेळात. उद्यासाठी खास करून ऑडियन्ससाठी काय स्पेशल स्पेशल ऑडियन्ससाठी सगळ्या गोष्टी असणार आहेत. प्रेक्षकांसाठी मॅनेजमेंट कमिटी आपल्यापर्यंत बघूया. नक्कीच चांगला शॉर्ट रन चांगला मिळतील. फिल्डरनं प्रयत्न केला, करणनं चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा चार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 48 धावा धावपलक्यावरती आहेत. 50 ते 55 धावा संध्याकाळी चेस करणं एवढं इझी जाणार नाहीये. रनआउटची संधी, फलंदाज बाद, चला बॅटर पाठवून द्या. बघा उद्या नक्कीच उद्या निर्णायक दिवस या स्पर्धेचा आहे. अरे मी मगाशी सांगितलं की उद्या काहीतरी आकर्षण आहे, खास करून प्रेक्षकांसाठी. जे लाडके प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी उद्या लकी ड्रॉ आहे. त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून सुंदर असे गिफ्ट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण बघू शकाल. आणि ते सस्पेंड ठेवलेलं आम्ही, गिफ्ट काय आहेत ते नक्कीच फ्री लकी ड्रॉ आहे. इथे कुठल्या प्रकारचं नक्कीच मूल्य किंवा कुठल्या प्रकारचे पैसे तिथे घेतले जाणार नाहीत, फक्त आपल्या नावाची नोंदणी करायची. तिथे आमचा एक नक्कीच मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य बसेल, आपल्या नावाची नोंदणी करा. उद्या तुम्हाला भरघोस असे बक्षिसं दिली जातील स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ऐवा जेलसाठी देखील उद्याच्या दिवसामध्ये खास करून हुकण्याचा प्रयत्न. फटका वेद मिस्तामिंग, फलंदाज बाद. आणि जे प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक आहेत, फक्त प्रेक्षकांसाठी आणि ऑडियन्ससाठी खेळाडूंसाठी हा बक्षीस नाहीये. आयवा जेल जर आपण पकडला तर आयवा जेलसाठी सुंदर असं नक्की तुम्हाला बक्षीस आहे. बक्षीस सुंदरच आहेत यामध्ये शंका नाही. आम्ही अलाउन्समेंट का करत नाही, मात्र तुम्ही नक्कीच मग जास्ती होती गडबड, नक्कीच गडबड कराल म्हणून आम्ही तुम्हाला नक्की सांगत नाही बक्षीस काय. मात्र बक्षीस सुंदर आहे, आकर्षण असं आहे, यामध्ये शंका अजिबात नाही. म्हणून उद्या या आणि उद्या लगेचच लकी ड्रॉमध्ये आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. आणि तुम्ही घरी जाताना इथनं 2-4 तरी चांगल्या बक्षीस घेऊन जाल यामध्ये शंका नाही. म्हणजे उद्या तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक देखील पाहायला मिळतील. लकी ड्रॉ तो सस्पेंड आहे, बक्षीस भरपूर आहेत. आणि आयवा जेलसाठी सुंदर असं पारितोषिक आहे, ते उद्याच नक्कीच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. उद्या निर्णायक दिवस आहे, उद्या प्रचंड मोठ्या संख्येनं आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. यावेळेचा हा चांगला चेंडू आहे. षटकातील पुढचा चेंडू बाकुला जाऊन खेळलेत. यावेळेचा हा देखील फटका फसला, मिस टायमिंग आहे, जेल देखील मिस. हितेशकडनं चूक होत असताना धावा इथनं मिळत आहेत. बघतो आपण 2 षटक देखील संपलेले आहेत. त्यावेळी 5 ओव्हरचा खेळ संपला आहे. आणि 5 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या बघतो स्कोअर कार्ड वरती. मावली 11 वडवली 3 धावा एकूण बनवल्यात 51. पाणी हवाय, पाणी आम्ही तुम्ही तिकडे पोहोचवणार आहोत. पाण्याची व्यवस्था आम्ही करू खेळाडू कक्षामध्ये, तिथं आम्ही पोहोचू. पाणी आपण वेळ नाही घेता लगेचच उतरायचं आहे. टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी असणार आहे 52-51 बनवल्या 6 खेळाडू बाद वडोली सी ना. आणि 52 टार्गेट या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी काही सन्मान आपण करू स्पर्धेच्या माध्यमातून. सुंदर आपण समालोचन मागच्या 2 दिवसापासून ऐकतोय आणि ते सन्मान आपण करीत आहोत. गणेश भोईरांच्या शुभास्ते आपण सन्मान करू.
हॅलो तर आपण काही सन्मान करतो आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आमच्या पाहुणे सन्माननीय आलोचक हॅलो हॅलो आलोचक चंदू सर थोडस द्या. हा ओके ओके हॅलो चेक चेक हॅलो ओके थँक्यू. तर आपण काही सन्मानित करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून आमचे पाहुणे बीएसपीचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी सोनावणे यांना विनंती आपण पुढे यावं. या नितीनजी आपला आपण सन्मान स्वीकारा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित पाहुण्यांचं पण आता हार्दिक स्वागत आहे. माझ्या पण लगेचच ऑन करा आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे. प्रसाद गायकवाड यांच्या शुभास्ते आपण पुढील सन्मान करू. या प्रसाद सन्मान आपण करणार आहोत. नरेंद्र खाडे यांचा आपण सन्मान करू. या नरेंद्र खाडे आपण नरेंद्र खाडे यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करीत आहोत. बघा मॅच सुरू आहे आणि कॉमेंट्री पोहोचणं खूप गरजेचं आहे. महत्वाची मॅच आहे. जाऊया पर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उर्वरित सन्मान आपण नंतर कव्हर करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी भोईर. उपस्थित पुन्हा एकदा लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं आजच्या या आठव्या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत. शेवटचा सामना आणि एकूण जर टार्गेट पाहिलं तर 52 टार्गेट आहे ते ईश्वरी लियंग गावदेवी खिडकाय या टीमसमोर. आणि मगाशी मात्र महेशा सोडलेला झेल आता किती महागात पडेल या बडवली संघाला. तर विकेट हॅट्रिकसाठी संदीप पाटील जे नारायणचे त्यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. गोंदाज अरविंद पाडील आताचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये मात्र टायमिंग प्रॉपर होता ताकतीचा पुरेपूर वापर आणि चेंडू डीप मिड विकेटच्या वरून षटकार. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा सुधीर पाटील दादा ठेवलाय विजय दादा स्मृतीच्या शकमा. षटकाराला फलंदाज पहा मिळतो आपल्याला बिनय म्हात्रे. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव. डीजे हंसचे मालक चंदूजी फुटाणे अत्यंत चांगलं सुगम संगीत क्रिकेट विथ म्युझिक असं दुहेरी संगम त्यांच्या वतीने गेल्या 8 दिवसापासून पाहतो. सर्वांच्या सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं हे डीजे. षटकाराला धावसंख्या स्कोरबोर्डवरती 7. लेग स्टंपला चेंडू अलकसा पी लेग बी फोर एल बी डब्ल्यू आणि फलंदाज येतून होईल तो बाद. पहिला धक्का लागत असताना टीम किडकाय संघाला. अगदी मिडलला पकडले गेलेत आणि तिथे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर अगदी मिडलला होते आणि चेंडू त्यांच्या पाठवर आदळला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे पाहायला मिळालं. शशांक पाटील सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला मेक्या सर हे दोन ऑफिशियली पंच पाहा मिळतात. एस पी असतील एस पी पॅनलचे सर्वात सर्वे अत्यंत चांगली कामगिरी नेहमीच त्यांची राहिली आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना हर्ष पाटीलला पाहतोय मात्र हर्ष एक अंडर या वेळेत चांगला बॉल पाहायला मिळेल का. यास
अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना अरविंद पाडील जो या संघाचा मुख्य गोलंदाज आहे त्याच्यावरती मात्र मगाशी एक षटकार आला, लगेचच कमबॅक केलं या गोलंदाजाने, कारण बरीच वर्ष क्रिकेटची आणि त्याचं जुळतं मिळतं संबंध आहेत, त्यामुळे एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू राहिला. शॉर्ट अँड पुल, चेंडू जाई लॉंग लेगच्या दिशेला, नो मॅन स्टँड देअर, दॅट्स फॉर रन. षटकाराचा सन्मान, रण मैदानी घुम्याचा आवाज, चौकार षटकाराचा सन्मान, चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. तर चौकार पाहायला मिळतोय फलंदाजचा हर्ष पाटीलच्या बॅटमधून, पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आलेला चौकार पाहतोय आपण. अत्यंत चांगला सामना होईल दोन संघामध्ये, जो जिंकेल तो पुन्हा एकदा उद्या या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ कोणता असेल, वडवली की खेडका आहे, याचं उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चांगला बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळायचं होतं आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्ड वरती झाली आहे ती आत्ता 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पॉवर प्लेमध्ये एकूण 12 धावा आल्या, त्याच्या व्यतिरिक्त एक विकेट मिळाला आहे. बडवली संघ जास्त वेळ घेऊ नका कारण संध्याकाळ झालेली आहे ऑलरेडी, कारण जवळजवळ 5:55 सध्या तरी झालेली आहेत. कारण आज जर पाहिलं तर ऊन सावळीचा लपंडाव खेळ सातत्याने सकाळपासून आपल्याला पाहायला मिळाला या मैदानावरती. कधी सूर्याची प्रखर किरणं तर कधी एकदम वातावरण ढगाळ निर्माण करणारं वातावरण पाहिलं गेलं, त्यामुळे आपण आता जास्त वेळ करू नका, सामना लगेच सुरू करा. अद्यापी बनवायचे आहेत 24 बॉलमध्ये 40 धावा बनवायचे आहेत. तर गोलंदाज कृष्णा पाडील, पहिलाच बॉल रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जात असताना आपल्याला पहा मिळतोय. अद्याप 23 चेंडूमध्ये 40 धाब्याची गरज आहे किडका संघाला. टार्गेट होतं 52 धावसंख्येचं आणि त्या 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि येथे विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज हर्ष पाटीलला मात्र बाद व्हावा लागतील. गावा गावांच्या अस्मितेचा, मान कल्याण डोंबिवलीचा, विजय दादांच्या प्रतिष्ठानाचा, चला बॅट्समन लवकर या, एकत्र येऊ नका वडवली संघ, लक्षात ठेवा. आपण आम्ही का सूचना देतोय कारण कोणत्याही संघावरती अन्याय होऊ देऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळे अद्याप थोडासा वेळ आहे, त्या वेळेमध्ये खेळला तर आपल्याला सामना चांगल्या पद्धतीने खेळायला मिळेल. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येत असताना शनिदास पाडील, महेश पाडील स्ट्राईक वरती, फटका ऑन साईडला बेगाने खेळा, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळेल फक्त एकच, एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होत असताना पहा मिळतोय आपल्याला चांगलं चोषण सामन्याचं बडबत असताना. सध्या तरी जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर एक आणखीन चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहिलं तर बेबस्सीत गोलंदाजी ही झाली आहे वडवली संघाची. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न स्वतः कृष्णा पाडील, बा अत्यंत चांगली गोलंदाजी पाहा मिळतोय आपल्याला. शनिदास पाडील होते, थोडेसे बाहेर निघाले, चेंडू बॅक टू बॉलर्स केले आणि ते कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 20 चेंडू आणि अद्याप 39 या धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे षटकार, वा स्वतःनीच मात्र देते निर्णय दिलाय.
फेअर डिलिव्हरी, कारण बॅट्समन जो होता तो लाईनच्या पुढे होता उभ्या, हे पाहिलं. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारचं दोघा नाही. या षटकार आलाय साणे धावसंख्या पुढे सरकत असताना 25 धाबा लागल्यात. मागच्या 2 चेंडूवरती विचार केला, 2 मोठे फटके आले, त्यामध्ये मॅचमध्ये वापसी करणारे फटके राहिलेत. आता 18-27 बनवायचं आहे. रनबॉल इक्विलेशन पाहिलं तर फक्त 9 अंतर जास्त आहे, म्हणजे ते अंतर पार करण्यासाठी आता खेळकाय संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या, ड्रिंक स्टॉली होणार नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता 18-27 बनवायचे आहेत. मागच्या 2 बॉलवरती 12 धावा आल्या. तर गोलंदाज चंद्रकांत पाटील, तिसरं षटक, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसला हवेमध्ये आणि झेलखाली क्षेत्ररक्षक विजय मोकाशी. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काय केलंय, हर्ष उल्हास करत असताना मात्र पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण, झेल टिपल्यानंतर चेंडूला उंच उडवलंय, मात्र नशीब पहा किती आनंद झाला या खेळाडूला. विजय मोकाशी चला फास्ट केला. गुणगान सहान थोर क्रिकेट संघांचे कर्णधार इतेश पाटील न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना मॅचची मेन विकेट मिळाली आहे. कारण फलंदाज बाद झाले, महेश पाटील टीमचे कॅप्टन लीडर होते आणि ते बाद होत असताना पाहिलं गेलं. ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाले, चांगला झेल टिपला मिळाले चंद्रकांत पाटीलला, मात्र एक महत्वपूर्ण सफलता. नासला छेंदस पाटील आहे स्ट्राईक वरती पाहतोय आपण. इतेश पाटीलला बॅकफुटला जाऊन कट करत असताना अलकसं अपील, पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करावं लागेल, कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार आले. तिथे सामन्याचं पाडं सुरुवातीला जड वाटत होतं त्या षटकामध्ये, कारण कृष्णा पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती, मग 2 चेंडू खराब फेकले, 12 धाबा आल्या आणि पुन्हा एकदा सामना खिडकाय टीमच्या बाजूने पाहायला मिळाला. मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. लिडिंग आहे, चेंडू पाठीमागे थांबवलाय, स्टॉप केलं गेलं. तिथे एक धाव मिळत असताना पाहिली गेली, सध्या तरी 52 टार्गेट असताना 26 धाबा. स्कोरबोर्डवरती अर्ध लक्ष पार केलं आणि आता अर्ध लक्ष पार करायचं उर्वरित बॉलमध्ये. मग तेवढे चेंडू आता शिल्लक पाहायला मिळतात, 15 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची गरज. आउटसाइड अपस्टाम बेगाने खूप फेकला चेंडू, डायरेक्ट हिट नाही आणि या ठिकाणी पाहावं लागेल. स्वतःला झोकून देत असताना तू मैमय बऱ्याच वेळा पाहायला मिळाली आणि अखेरकार आपापल्या क्रीजमध्ये वापस जात असताना दोन खेळाडू पाहा मिळतात. थोडंसं आता अंधुकमय प्रकाश पाहा मिळतोय, कारण जसजसं वेळ होईल तसतसं मात्र आणखीन फलंदाजी करणं थोडंसं कठीण जाईल. चंद्रकांत पाटील या षटकामध्ये कमबॅक केलं, या गोलंदाजाने एक विकेट मिळवली अद्यापर्यंत. पुन्हा एकदा चांगला बॉल, कीपर मात्र पुढे आले, धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातो आणि प्रेशराइज गेम पाहा मिळतोय. चला एकत्र येऊ नका, पंच तेच सांगत असताना वारंवार सूचना देतोय, कारण कोणत्याही संघावरती अन्याय करायचा नाही आहे, कारण स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे ते सर्वांना समान संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं करत असताना सर्व टीम्स आज मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या या 9व्या दिवसामध्ये. 8व्या दिवसामध्ये पाहतोय फटका चांगला आहे ताकदवर, मात्र चेंडू जाईल आता डीप एक्स्ट्रा कव्हरला, गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
तर 12 मध्ये 22 12 चेंडू 22 ची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. 5 चेंडू मात्र अतिशय चांगले फेकले. शेवटच्या चेंडूवरती चौकार येत असताना पाहायला मिळालं आपल्याला. आणि आता जर पाहिलं तर थोडीशी टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून आता या धावसंख्या चेस करायच्या दुसरीकडे पाहतोय. शनिदास पाटील जो 6 चेंडूवरती 16 या धावसंख्येवरती खेळतोय, दुसरीकडे नितेश पाटील 1 या धावसंख्येवरती खेळत असताना नितेश पाटीलला पाहतोय आपण. आणि शनिदास पाटील ही जोडी मैदानामध्ये खिडकाली. 3 षटकामध्ये 30 धावा. चौथे षटक गोलंदाज सतीश जाधव उर्फ ब्रॅहो या मैदानामध्ये आलाय. फार महत्वाची भूमिका राहील कारण चौथं षटक अत्यंत चांगलं असं आणि जेव्हा 5 षटकांचा सामना असतो तेव्हा चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असं. मात्र हे प्रतिबिंब ठरेल का बडवली संघाच्या बाजूने, कारण चित्र तर आता स्पष्ट आहे. कारण धाबा करायच्या ते आत्ता 22. पहिलाच बॉल आउटसाइड अस्टाम एज लागली फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळत असताना सतीशला पाहतो. एकच जश उल्लास केला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 14. तर फार महत्वपूर्ण विकेट होती, ती विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये सागर ठाकूर. चौथं षटक सतीशला पाहतोय आपण. यावेळेस फटका चांगला आहे. मिड ऑफ मध्ये एक डाव कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे कारण विकेट घ्यानंतर तो जसा प्रेशराइज गेम आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमवरती 10 मध्ये 21 ची गरज आहे. एक पिलेशन पाहा मिळतोय आपल्याला. 10 चेंडू 21 धाब्याची गरज आणि 21 धाबा पूर्ण केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर निश्चितच आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. यावेळेस फटका चांगला केला क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग चंद्रकांत होते. 3 धाबा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि हेच करायचं असतं जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतो. त्यावेळेस मात्र चंद्रकांत पाटीलने वाचवलेल्या 3 धाबा पहा मिळतील. जवळजवळ चौकाराच्या दिशेने चेंडू ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. थोडेसे दुखापत झाली आहे कारण चेंडू डायरेक्टली त्यांच्या साईवरती अदलला आणि पुन्हा एकदा नव्याने उभे राहत असताना मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. शनिदास पाटील आणि त्याचबरोबर सागर ठाकूर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. सतीश चौथं षटक मार्गस्थ. आताचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज फलंदाज बाद होतोय. 1 more विकेट डाऊन. या षटकामध्ये दुसरा यश मिळालंय ते मात्र सतीश जाधवला. आठ चेंडू 20 चं समीकरण. पहा सामना कुठे होता कुठे आला. मात्र जोपर्यंत शनिदास पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी म्हणेन सिडकाळी संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळेल कारण आक्रमक शैलीचा फलंदाज आहे न्यू बॅट्समन करम पाटील. मैदानावरती येत असताना पाहा मिळतो. आता 8 मध्ये 20 बनवायचे आहेत. फटका दर चांगला ऑन साईडला खेळात एकदा मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो येतोय मात्र मिस फील्ड. विजय बेगाने चेंडूवरती आले आणि 2 धाबा अंकित करत असताना पुन्हा एकदा आपल्याला मिळाला. 7-18 समीकरण पाहतोय. मागच्या मॅच सारखंच चढून समीकरण पाहायला मिळतं. आता 7 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आहे. हे षटक मात्र चांगला अद्यापर्यंत पाहायला मिळालं. मात्र येणारा बॉल या सामन्याचं
पकड़ निर्माण करणारा चेंडू असेल, फटका तर हवेत खेळ्यात, स्वतः गोलंदाज, गुड कॅच, कॉट एंड बोल्ड, फलंदाज बाद आणि विकेट तिसरा या षटकामध्ये मिळाले आहे. आता मॅच वरती पकड निर्माण करत असताना पहा मिळतोय वडवली माऊली 11 वडवली सी संघ. सहा चेंडू आता 18 धाब्याची गरज आहे. विकेट पाहिलं जातील बडवली संघाचे 6 विकेट गेले होते 51 वरती आणि आता जर पाहिलं तर खिडकाळी संघाचे 6 विकेट आहे आणि टॉस पाहिला तर वडवली संघाच्या बाजूने, त्यामुळे आता 6 मध्ये 18 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 6 चेंडू 18 समीकरण पहा मिळेल, मात्र शनिदास अद्यापि स्ट्राइक वरती पहा मिळतोय आपल्याला. 6 चेंडू आणि 18 धाब्याची गरज, चंद्रकांत पाटील हा सामना जिंकून देईल का, कारण येथे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळत असताना आता गावाची प्रतिष्ठा सुद्धा या दोन संघामध्ये, कारण येथे ट्रॉफीसाठी लढत आहे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफला चौकार. थँक्यू थँक्यू. आता तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय मैदानामध्ये. या वेळेला पाहू आपण, आता 5 चेंडू आणि 14 धावा, पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय चंद्रकांतने. मागचं षडक अतिशय चांगलं फेकलं फक्त 5 धाबेचं, त्यानंतर सतीश जाधवचं षडक आलं फक्त 4 धाबेचं. वॉट अ कमबॅक बडवली संघाला करून दिला आणि आता 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. शनिदास पाटील सारखा फलंदाज स्ट्राइक वरती आहे, 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन मात्र अत्यंत चांगली आहे. हे सांगत असताना एस्टनच्या मागे मास्टर माइंड ब्रावो पाहायला मिळतोय सतीशला पाहतोय आपण, कारण हातवारे करत असताना हाच खेळाडू आहे एसटी रक्षक. आणि आत्ता पाहतोय आपण 4 चेंडू 14 धावा कंपल्सरी करायच्यात, कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत आणि टॉस हा बडवली संघाच्या बाजूने. माऊली 11 बडवली संघ पहा मिळतोय मैदान. 4 चेंडू 14 धावा खिडकाय संघाला, फटका तर चांगला आहे, जोरदार फटका, झेल होईल का विजय मोकाशी, अत्यंत चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना. आणि ह्या मॅचची ही गोल्डन विकेट होती, वडवली संघ जल्लोष करतोय. डीजे महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान, महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान. पहा किती आता जल्लोष करतात माऊली 11 बडवली सी संघाचे पाठीराके अजितदादा पवार स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसले होते उभे राहिल्यात. आणि मंचावरती पाहिलं तर वडवलीचे माजी सरपंच सन्माननीय रामशेठ पाटील सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, कारण त्यांच्याच गावातील संघ आहे, त्यांचाच संघ आहे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्मित हास्य पाहायला मिळतोय, कारण आता 3 चेंडू आणि 14 धाबेची गरज. सतीशने थांबवलं या ठिकाणी, नका वेळ नका करू प्लीज, वेळ नका करू. आता 3 चेंडू आणि 14 अद्याप मॅच संपला नाहीये, कारण येणाऱ्या चेंडूवरती जर काही मोठा फटका आला तर मग काय, फटका चांगला केला डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने, एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. आता 2 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी, 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामना कुठे होता कुठे आला, हृदयाचं ठोकत चुकवणारा सामना पाहायला मिळाला. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि उभे राहत असताना आता पायावरती नव्हे तर टाचांवरती उभे राहिलेत आणि थोड्या वेळानंतर अंगठ्यांवरती उभे राहतील असंच काहीस चित्र पाहायला मिळतोय. 2 चेंडू 12 आणि आत्ताचा बॉल
चांगला होता पंच सांगत असताना आणि मॅच आता पूर्णपणे मावली 11 वडवली सी संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळतोय, कारण आता एकच जल्लोष होईल, जो संघ जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि आता ट्रॉफी एकतर मिळणारच आहे आणि मान सन्मान सुद्धा या स्पर्धेमध्ये ज्या संघाला मिळणार आहे, कारण एका बॉलमध्ये 12 धावा जमवणं यावेळेस फार कठीण झालंय खिडकाय संघाला। आणि येथून मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे जबा चंद्रकांत पाटीलला पाहतोय आपण, एक चेंडू 12 ची गरज। एक चेंडू 12 आणि चांगला चेंडू होता आणि सामना जिंकला येते मावली 11 वडवली सी संघाने।